नमस्कार मित्रांनो, कोकण दृष्टीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज जी आपण प्रॉपर्टी बघणार आहोत ही तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी आणि गाव आहे पाटपन्हाळे। 4.5 गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे। या एन ए प्लॉटमध्ये छानसं बंगलो देखील आहे। तुम्ही जर कोकणामध्ये एक एन ए प्लॉट शोधत असाल ना, ज्यामध्ये एक राहतं घर जर शोधत असाल, तर नक्कीच हा प्लॉट तुमच्यासाठी उपयुक्त आहे। तत्पूर्वी जर का मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्ही प्रथमच कोकण दृष्टी या चॅनलवरती जर बघत असाल, तर नक्कीच आपल्या चॅनलला प्रथम तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून कोकणातल्या नवीन नवीन प्रॉपर्टीजचे अपडेट्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। पाटपन्हाळे या गावामध्ये एक छोटंसं हे घर आहे, 4.5 गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे। घराच्या अवतीभोवती झाडांची लागवड देखील केलेली आहे। एक 2-3 हापूस आंब्याची झाडं आहेत, चिक्कूची झाडं आहेत, 3 फणसाची झाडं आहेत, 5-6 नारळाची झाडं देखील आहेत, 4-5 सुपारीची झाडं देखील आपल्या प्लॉटमध्ये लावलेली आहेत। संपूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंड देखील केलं आहे। एक छानसं मोठं गेट देखील आहे। घरासमोर कार पार्किंगसाठी खूप मोठी जागा देखील आहे। घरामध्ये असलेल्या सगळ्या वस्तूंसहित हे घर मालकाला सेल करायचं आहे। सध्या घरामध्ये जर तुम्ही एंट्री केलीत, तर घराच्या एंट्री केल्यानंतर प्रथमतः तुम्हाला एक हॉल दिसेल। त्याच्या बाजूलाच एक किचन आहे, एक कॉमन वॉशरूम आणि टॉयलेट देखील आहे। हॉलमधून घराच्या टेरेसवरती जाण्यासाठी एक जिना देखील आहे। वरती गेल्यानंतर तुम्हाला 2 बेडरूम देखील मिळतील। एक मास्टर बेडरूम आहे, त्याला मास्टर बेडरूमला टॉयलेट आणि वॉशरूम देखील आहे आणि एक स्पेअर रूम देखील आहे, ती बेडरूमसारखीच आहे। आणि या 2 बेडरूमच्या समोरील बाजूस ओपन टेरेस देखील आहे। आपल्या प्लॉटपासून गुहागरचं बीच, गुहागरचं मार्केट आणि इतर सगळ्या इन जनरल आपल्या गुहागरची बाजारपेठ असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1-7 किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जातील। आणि मेन शृंगारतळीची बाजारपेठ, जी मोठी बाजारपेठ गुहागर तालुक्यामध्ये बघितली जाते, तर ती बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून 1-5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। वेल मेंटेन आणि फुल फर्निचरचा बंगलो आहे। मित्रांनो, तुम्हाला या प्लॉटमध्ये, या बंगलोमध्ये तुम्हाला वेगळं काही मेंटेनन्स करण्याची काही एक गरज नाही आहे, कारण की पूर्ण बंगला हा फुल मेंटेन केलेला आहे। त्याच्यामध्ये जेवढ्या सगळ्या फर्निचरच्या तुम्हाला वस्तू दिसत आहेत, त्या सगळ्या वस्तूंसहित हा बंगलो मालकाला सेल करायचा आहे। लाईटचं कनेक्शन आपल्या घरामध्ये आलेलं आहे, म्हणजे जो मीटर असतो तो आपल्या घरामध्ये घेतलेला आहे। 24 तास पाण्याची सुविधा देखील आपल्या घरामध्ये आहे। संपूर्ण प्लॉट हा लाल मातीचा आहे। आजूबाजूला वाडी वस्ती देखील आहे। आपल्या प्लॉटपासून मुंबई 1-300 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पुणे आपल्या प्लॉटपासून 260-270 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। जवळचं रेल्वे स्टेशन बघायला गेलं तर चिपळूण रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून फक्त 45 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। कोकणामध्ये जर का तुम्हाला एक स्वतःचं घर घ्यायचं असेल जागेसहित, तर नक्कीच हा प्लॉट तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे। जर का मित्रांनो हा प्लॉट आणि हे घर जर तुम्हाला आवडले असेल, तर नक्कीच या प्लॉटला, या घराला नक्कीच व्हिजिट द्या, लवकरात लवकर व्हिजिट द्या आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा, जागा व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर खरेदी करण्याचा प्रयत्न करा। राहता राहिला प्रश्न या प्लॉटच्या व्हॅल्युएशनचा, तर जमीन मालकाने या प्लॉटचं व्हॅल्युएशन 55 लाख रुपये असं केलं आहे आणि ते किंचितसं निगोशिएबल नक्कीच आहे। मित्रांनो, नक्कीच मित्रांनो, आम्ही कोकण दृष्टी या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत नवीन नवीन प्लॉट्स आणण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू। तुम्ही असेच आमच्या चॅनलला भरभरून प्रेम करत राहा। पुन्हा आपण भेटूया नक्कीच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।